उतरलेले आहे, तिथं सुद्धा पोलिसांना शिवसैनिकांना आवरताना नाके न होताना तिकडे सुद्धा पोलीस बळाचा वापर होताना दिसतोय. झालेल्या राड्यामध्ये महिला कार्यकर्ता देखील जखमी झालेल्या आहेत. आपल्यासोबत त्या स्वतः आहेत. प्रयत्न कृत केला गेला जातोय. पोलिसांनी आम्हाला अर्वाच्या भाषेमध्ये शिवीगाळ केला, आमच्या आई वडिलांवरून शिवीगाळ केला, दगडफेक केली, आमचे कपडे ओढण्याचा प्रयत्न केला, कपडे काढत माझे लेगिन्स खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना काय होतं, आम्हाला लाथ्याने मारलं, मुलीने लाथ्याने मारलं, हे शोधतय का त्यांना. दगडफेक दगडफेक करण्यात आली, तिकडून दगडफेक आणि बापू लागली, माझ्या डोक्याला लागली, पायाला लागली आणि माझ्या डोळ्यावर घाव घालायचा प्रयत्न लवादी केला, मुख्याने माझ्या डोळ्यावरती मारण्याचा प्रयत्न केला. आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करतोय. संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान झालेला आहे. प्रत्येक महाराष्ट्रीयन, प्रत्येक महाराष्ट्राला प्रत्येक माणूस नारायण राणेचा जाप विचारल्याशिवाय राहणार नाही. दहशतवादी कारवाया या राणेंकडून करण्याचा प्रयत्न चालू केलाय. आम्ही त्याला सोडणार नाही. आमचा हा राग म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा राग आहे. आज या ठिकाणी शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आली, पण ज्या पद्धतीने लाठ्याकाठ्यांचा वापर करण्यात आला, लाठ्याकाठ्यांचा वापर ज्या पद्धतीने करण्यात आला त्याला काय म्हणा. लाठ्याकाठ्यांचा वापर करण्यात आला, दगडफेक मोठ्या प्रमाणात करण्यात आली, त्याचा निषेध जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे.